नमस्कार, मी गॅरिसन नेल्सन निकाळजे. मी विजय कन्स्ट्रक्शनमध्ये जवळजवळ 9 ते 10 वर्ष मला मी झाले काम करतो आहे. आणि इथं काम करायला मला इतकं आवडतं ना, खूप म्हणजे एकदम चांगलं आहे. आणि सरांचं म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे ना, तुला एकदम म्हणजे असे आहेत ना सर, एकदम फ्रेंडली, एकदम असं वाटत नाही की आपण कुठं जॉबला आहे का काय, असं वाटतं आहे की एकदम आपल्या घरचं काम आपण करतो, एकदम व्यवस्थित आहे. कोणाचं काय बोल म्हणजे कोणी हे कोणाची रोक नाही, कोणाची ठोक नाही. आपल्या मनावर मी माझ्या मनावर काम माझं करतो. उलटं मी सरांना कसं सर असं नाही असं करायचं, आपल्याला सर बोलतो ठीक आहे गॅरिसन कसं करा तुमच्या हिशोबाने करा, सर आज आपल्याला माणसं पाहिजेत, माणसं हे करायचं आहे. तर सर बोलतो ठीक आहे गॅरिसन तुमच्या हिशोबाने तुम्ही करा काय असेल ते. एवढा भरोसा आहे ना की असं वाटतच नाही मला की मी दुसऱ्याकडे कामाला आहे म्हणून. असं वाटतं की आपण आपलं स्वतःचंच काम करतो आहे बाबा, की स्वतःचाच जॉब आहे आपला आणि आपण तो व्यवस्थित हे करायचा. आणि प्लस म्हणजे काही आडी अडचण आली तर सर एकदम म्हणजे उभा राहतात. आता मध्ये माझा एक जरा प्रॉब्लेम झाला होता, माझा भाऊ खूप आजारी होता, माझ्यापेक्षा छोटा भाऊ खूप आजारी होता. तो त्याला म्हणजे असं झालं होतं ना की आता काय सांगायचं की तो एवढा आजारी म्हणजे लास्ट स्टेपवर म्हणलं चालतं काय हरकत नाही. पण तरी मी सरांना बोललो सर की मला काही पैशाची गरज आहे तुम्ही मदत करता. तर सर बोललो ठीक आहे करा सर मी करतो म्हणून. आणि मग मी गावी गेलो होतो भावाकडेच. तर सरांनी काय केलं मग मला ते पैसे पाठवले, सरांनी पैसे पाठवले मला. आणि देवस्थान भाऊ माझा म्हणजे नाही वाचला, एक्सपायर झाला. नंतर मग 1-2 महिन्याच्या नंतर परत जॉईन झालो. मग जॉईन झाल्याच्या नंतर मी घरी गेलो, घरी गेलो बसलो सरांजवळ. तर सरांना बोललो सर ते जे तुम्ही पैसे मला दिले होते भावाच्या इलाजासाठी तर त्याचं कसं काय हिसाब करायचं ते सांगा. तर सर मला बोलले गॅरिसन तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ आणि माझा भाऊ काय वाटलेला होता. आणि तेवढ्याच सरांची आई पण तिथं होत्या, त्या पण मला बोलल्या गॅरिसन तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते झालं ते झालं, काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, पैशाचं काय टेन्शन तुम्ही घेऊच नका अजिबात. मला इतकं म्हणजे इतकं अभिमान वाटलं ना खरंच. आणि तेव्हापासून तर मी एवढं हे करायला लागलो ना सरांना की असे सर कुठे भेटणार आहे. आणि राहिला प्रश्न पेमेंट, पेमेंट तर एवढं टायमावर येणार काय विचारायचं. आपलं जर सीट चांगले असले तर पगार आपल्याला व्यवस्थित जर भेटले तर काम करायला काही हरकत नाही. पण विजय सरांचं इथं असं आहे ना की पगारीचं तुम्हाला काही टेन्शन नाही. म्हणजे कसं पगार तुमची 10 ते 12 तारखेपर्यंत पेमेंट होणार, 20 ते 22 तारखेपर्यंत खर्ची होणार. एवढं चांगलं आहे ना की म्हणजे हेच नाही. आणि मन परत अजून कधी काय समजा मध्ये आपल्याला काय लागले, कधी काय झालं तर समजा ते कधी पण असं बोलत नाही की नाही बाबा माझ्याकडे नाही पैसे असं कधी नाही. कधी पण मदतीला ते उभा राहतात. आणि वर्कर लोकांना तर एवढं ते असे सांभाळतात ना जसं काही ते माझे मित्र आहेत. असे वाटतच नाही की ते विजय सावंत की एखादा सेट आहे की काय बाबा की चला आता शेट आले असं. तर एकदम काहीच नाही, एकदम फ्रेंडली आले तर कधी पण खांद्यावर हात टाकणार, बोलणार व्यवस्थित सगळं काही. आणि म्हणजे एकदम फ्रेंडली, एकदम म्हणजे असं वाटतच नाही की आपण हे सर आहेत का काय आहेत म्हणून. कोणाला पण असं दाखवत नाही, एकदम म्हणजे एकदम फ्रेंडली सारखं. आणि पगारीचं तर मग मी अजून एक वेळ सांगतो की पगारीचं काही म्हणजे काही टेन्शन नाही, एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित आहे सगळं काही, एकदम व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित. आणि वर्षातून एक वेळेस आमची ट्रीप बाहेर पुढं पण म्हणजे सर आम्हाला पाठवतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन आम्हाला एक वर्षातून एक वेळेस आम्हाला बाहेर पाठवतो, ते पण पूर्ण फॅमिलीचं आहे. असं नाही की तुम्ही जावा काय, पूर्ण फॅमिलीसाठी आम्हाला ती एक वर्षातून एक ट्रीप आम्हाला लागते. एवढं बोलून मला लागतो.